श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय श्री गणेशायनमहा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करिताती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत सामप्रत परिएकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईला मुच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी विमुगा चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमूची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिधान त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने बाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले बाळ चालले वाळून यासी अमृत दृष्टीने पाहून निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते समर्थ बोलले बाईसी चारा वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल केज गाव मोगला तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कल कोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करा यासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे दादासी पाठवणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते समर्थ तीएसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले ते आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे कर्या सांगाती त्यासी मुंबईचं पाठविती ब्रम्हचार्यांची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी भुवाजवळी जवळी सी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तात्काळ दादासी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाणी ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा अनरुचे चित्ता त्याची परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्त किठे व दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी भरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते दादा भजनी रंगला देहभानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहम भाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करो ने तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीएसी जे बरे वाटेल आमासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवण टाकीला आपण मारून इतुकेशी पुरे झाले ऐकून आयशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईंनी आकांत करुनी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपारो लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी अपार समर्थासी हासू आले अधिक अची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला आईसे बाईने पाहुनी क्रोधविष्ट अंतक म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखावे ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती ऐहिक सुखे ती माते आज पासोनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली ते दादा बुवा सांप्रत मुंबई माझी वास्तव्य करीती काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमान विशेष ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येथ मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेची दादा बुवा सत्य जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय हौोड हा श्रीरस्तु शुभम भवतु